सर्वप्रथम नागरिकांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी, पूर्ण होवत तुमच्या सर्व इच्छा, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा देत असताना आपण जे फटाके वगैरे वाजवतो त्या फटाक्यांचा ध्वनी प्रदूषण होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी। कुठल्याही प्रकारे लहान मुलं असतील त्यांच्याजवळ मोठ्या माणसांनी उभं राहून दीपावली साजरी करावी, जेणेकरून लहान मुलांना दीपावली निमित्त फटाके वाजवत असताना कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट किंवा भाजू नये किंवा हात त्यांचं भाजू नये, कुठली घटना होऊ नये याच्यासाठी एक सतर्क राहावं। तसेच आपले आईवडील, आपले कुटुंब यांच्यासोबत दिवाळी आनंदाने साजरी करावीत। कुठलीही गोष्ट दीपावलीमध्ये नवीन काय करायचं असेल तर आपल्या परिवाराच्या विचाराधीन राहून, परिवाराच्या सोबत राहून आपले कुठले नवीन व्यवहार आपल्याला करायचे असेल तर आईवडिलांना सांगून आपल्या परिवाराला विचारून आपण नवीन व्यवहार करावेत। तुम्हाला दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून देतोय आणि तुमचं दीपावली नवीन वर्ष सुख आणि समृद्धी आणि ऐश्वर्याचं जावं ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।